वयोवृद्ध महिलांचा पाठलाग करून चैन जबरी चोरी करणाऱ्या सर्राईत गुन्हेगारास मुंब्रा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 2,51,148 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीतील दिवा शहर परिसरात वयोवृद्ध महिलांना टार्गेट करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचून आरोपी पळून जात होते. अशा प्रकारचे 10 ते 12 दिवसांमध्ये 4 चोरीच्या घटना घडल्याने सदर गुन्हेगारास अटक करून चैन स्नॅचिंग गुन्ह्यांना प्रतिबंध करणे आणि घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान मुंब्रा पोलिसांसमोर होते. त्यानुसार मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक NB कोल्हटकर यांनी गुन्ह्यांच्या घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हे उघडकीस आणण्याकरिता 2 पथके तयार केली. या पथकांनी गुन्हेगाराची गुन्हे करण्याची पद्धत, गुन्हे करण्यासाठी वापरलेले वाहन तसेच इतर तांत्रिक आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने सदर पथकांनी 4 चैन जबरी चोरीचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याकरिता अविरत परिश्रम करून दिवा, खार्डीगाव, मुंब्रा आणि शेळफाटा परिसरातील सुमारे 110 खाजगी आणि महापालिकेचे CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज संकलन केले. सदर CCTV फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून आरोपीने गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल आणि त्याच्या जाण्यायेण्याचा मार्ग निष्पन्न केला. सदरचा आरोपी हा गुन्हे करून खार्डीगाव परिसरात जात असल्याचे आढळून आल्याने पथकांनी सदर ठिकाणी सापळा लावून आरोपीस निर्मल नगरी खर्डीगाव येथून शिताफीने ताब्यात घेतले. कमलेश रामानंद गुप्ता असे या आरोपीचे नाव असून तो एक ओला चालक आहे. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयातील चैन जबरी चोरीचे 4 गुन्हे आणि चोरीचे 2 गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून गुन्ह्यातील 1,91,148 रुपये किमतीचे 61 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चोरीचे गुन्हे करण्याकरिता त्याने नौपाडा हद्दीतून चोरी केलेली 60,000 रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 2,51,148 रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिवा शहर परिसरात 25 फेब्रुवारी 2023 पासून पुढील 2 आठवड्यांच्या दरम्यान एकूण 4 चेन स्नॅचिंगच्या घटना घडलेल्या होत्या. या चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वृद्ध महिलांना टार्गेट केलं जात होतं. वृद्ध महिला घरात जात असताना जिना चढून वर गेल्यानंतर हा आरोपी महिलांच्या पाठीमागे जाऊन त्यांच्या गळ्यातून चेन खेचून पळून जात होता. या सलग 4 2 आठवड्यांमधील या 4 प्रकारांमुळे वृद्ध महिलांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. त्या दृष्टिकोनातून गुन्हा उघड करण्यासाठी पोलीस स्टेशनचे सिनियर PI कोल्हटकर, त्यांची टीम यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली. मीही स्वतः API शेळके, API उगलमुगले यांच्यासोबत ACP सह तो स्पॉट व्हिजिट केलेला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून परिसर त्या पीडित वृद्ध महिला आहेत त्यांच्याकडे विचारपूस केली. मात्र त्यांना गुन्हा मागच्या बाजूने आरोपी येऊन चेन खेचून जात असल्यामुळे त्यांना जास्त वर्णन करता आलं नाही नेमकेपणानं. म्हणून CCTVचा अभ्यास केला. तर CCTV बऱ्याच लांबपर्यंत जे CCTV चेक केले असता हा संशयित इसर मिळून आला. तो इसर मिळून येण्यासाठी कंटिन्यू 2 दिवस पूर्णपणे 48 तास आम्ही ट्रॅप लावून आमच्या टीमनं त्या आरोपीला अरेस्ट केलं. आरोपीला ताब्यात घेऊन, आरोपीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हे 4ही गुन्हे आरोपीनं केलेलं असल्याचं कबूल केलं. आरोपीने त्या गुन्ह्यात चोरी केलेल्या चेन ज्या ठिकाणी विकलेल्या होत्या त्यांच्याकडे विचारपूस करून त्या 4 चेनचं सोनं तेही रिकवर केलेलं आहे. विचारपूस करत असताना अजून आपल्याला एक्स्ट्रा माहिती मिळाली, या आरोपीनं विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देखील सेम प्रकार वृद्ध महिलेची चेन खेचून पळून गेल्याचा प्रकार केलेला होता.